नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे आहे ते एक जी काही योजना आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, ही योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवली जाते, त्या योजनेसंदर्भात आज आपण बघूया। ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत जे आहे ते अनुसूचित जमातीच्या गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना एक वेळचा पूर्ण आहार आणि 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातून 4 वेळा अंडी किंवा केळी पुरवण्यात येतात। तर अशा प्रकारे ही जी आहे ती योजना आहे। तर या योजनेमध्ये जे आहे ते 2019 ते 2020 या योजनेचे लाभार्थी किती आहेत, तर 7,72,000 एवढे लाभार्थी आहेत। आणि 2019-20 जो खर्च आहे तो 175.69 कोटी खर्च झालेला आहे। त्याच्यानंतर 2020 ते 2021 लाभार्थी किती होते, तर 7,97,465 आणि खर्च किती झालेला आहे, तर 211.63 कोटी एवढा खर्च झालेला आहे। आणि तीन 2021-22 लाभार्थी किती आहेत, तर 916,500 खर्च किती झालेला आहे, तर 133.20 कोटी एवढा खर्च झालेला आहे। तर ही जी योजना आहे ती आदिवासी विभाग आदिवासी म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही जी आहे ती महाराष्ट्र राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते। किती इथं महत्त्वाचं काय आहे, तर 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना एक वेळचा पूर्ण आहार आणि 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना आठवड्यातनं 4 वेळा अंडी किंवा केळी पुरवण्यात येतात। तर अशा प्रकारे या योजनेची इथं आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय जोहार।